आरटीआई प्रवेशाच्या तृतीय फेरीसाठी 28 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पालकांना SMS पाठवण्यात आले आहेत. पालकांनी निवडीबद्दल www.student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून माहिती घ्यावी. चालू शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकासाठी 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तृतीय फेरीच्या प्रतीक्षा यादीतील पात्र बालिकांसाठी प्रवेश प्रक्रिया 10 ते 21 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. शिक्षण संचालकांनी या प्रवेश प्रक्रियेसाठी 28 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. निवड झाल्याबाबत पालकांचे मोबाईलवर SMS पाठवण्यात आले आहेत. पालकांनी आपल्या पाल्याची निवड झाली अथवा नाही याबाबत www.student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर RTI पोर्टलला अप्लिकेशन वाईज डिटेल ही सुविधा उपलब्ध आहे. पालकांनी या सुविधेचा वापर करावा. प्रवेश घेण्यासाठी अलॉटमेंट लेटरची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन तालुका पडताळणी केंद्रावर जावे आणि आपला प्रवेश निश्चित करावा व प्रवेश निश्चित झाल्याची रिसिप्ट घ्यावी. चालू शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकासाठी 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तृतीय फेरीच्या प्रतीक्षा यादीतील प्रवेश पात्र बालकांसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत शाळा, पालक व सामाजिक संस्था यांनी दखल घ्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक रोहिणी कुंभार यांनी केले आहे.